नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दि यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारतर्फे निर्गमित करण्यात आलेल्या नवनवीन योजनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग लोकांच्या संदर्भात असतात महिलांच्या संदर्भामध्ये असतात आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये असतात त्याचप्रमाणे आज या ठिकाणी एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांना शासनातर्फे विविध प्रकारचे योजना निर्गमित होत असतात परंतु प्रत्येक योजनेचा परिचय शेतकऱ्याला होतोच असं नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा परिचय करून देण्याचा एक हेतू ठेवण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर असतेच असं नाही आणि शासनातर्फे मागील काही कित्येक वर्षापासून विहिरीसाठी विविध प्रकारचं अनुदान जाहीर केलेलं असतं परंतु या वर्ष दोन हजार बावीसमध्ये मध्ये शासनातर्फे विहिरीसाठी किती अनुदान मिळणार आहे त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं द्यावी लागणार आहेत अर्ज कोठे करावा लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे जसं की पूर्वीपासून आत्तापर्यंत म्हणजे बऱ्याच वर्षापासून अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विहीर बांधण्याकरता शासकीय अनुदान दिले जात होते आणि त्या शासकीय अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा सुद्धा तयार केलेली होती पण आता ओबीसी आणि ओपन प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विहीर बांधण्याकरता तब्बल तीन लाख रुपयाचं अनुदान शासनातर्फे दिलं जाणार आहे आता ही खरंच सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे कारण सध्याच्या सरकारने जाहीर केलेल्या योजनेमध्ये सगळ्यात प्रभावी योजना म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया कोणकोणता आहे किंवा त्यासाठी काय पात्रता असणार आहे अर्ज करताना कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर बघा विहिरीचा लाभ आपल्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दिला जातो आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचे हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे सिंचन विहिरीसाठी नक्की अर्ज कोठे करायचा तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत जवळपास मार्च दोन हजार अकरापासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीची कामे करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिद्र्यशेखाली लाभार्थी जे कोणी असतील त्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान दिले जात होते पण आता या प्रवर्गातील शेतकऱ्यांसोबतच ओपन आणि ओबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे कोणकोणत्या प्रकारच्या पात्रता असायला हव्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे दीड एकर क्षेत्र सलग असणं अत्यंत आवश्यक आहे कमीत कमी त्याचबरोबर नवीन विहीर जुन्या विहिरीपासून पाचशे फूट अंतरावर असली पाहिजे समजा तुमच्याकडे एखादी नवीन जुनी विहीर असेल तर ती जुनी विहीर असून सुद्धा तुम्हाला नवीन विहीर या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर जवळपास पाचशे अंतराच्या आत विद्युत पुरवठा अत्यंत आवश्यक आहे म्हणजे लाईटची सोय सुद्धा तुमच्या शेतामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे अर्जदाराच्या नावावरती सातबारा नोंद असणं अत्यंत आवश्यक आहे ज्याच्या नावावरती सातबारा आहे त्याच शेतकऱ्यांच्या नावे विहीर मंजूर होणार आहे तलाटी यांनी दिलेला एकूण क्षेत्राचा दाखला त्यांनी घेणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे रोजगार हमीतून विहीर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला तुमचं जॉब कार्ड असणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण जॉब कार्ड संदर्भात सुद्धा खूप व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्हाला जॉब कार्ड आसेल जर काढायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ते व्हिडिओज तुम्ही मिळवून घ्या पाणी उपलब्धतेचे प्रमाण म्हणजेच भूजल संरक्षण यंत्रणा असणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि या पात्रतेत जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच महाराष्ट्र शासनातर्फे रुपये तीन लाखाची विहीर योजनेचा लाभ मिळू शकतो त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा जर परिचय तुम्हाला करून द्यायचा असेल तर हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या शासनाच्या ज्या काही नवीन योजना असतात त्या सर्व नवीन योजनांचा परिचय तुम्हाला करून घेता येईल